बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा भैरुबाच्या नावानं सांग भल या गजरात भैरूबाची पालखी निघाली भैरूबाच्या नावं या रोळीनं रात्र डगमगत होती भैरूबाची पालखी गावातील ठराविक मार्गाने मिरवत मिरवत निघाली होती गल्ली बोळं माणसाने भरली होती गावात माणूस मावत नव्हतं वाटेच्या दुतर्फा माणसं उभी होती तरणी म्हातारी पोरं पोरी सारी कशी निर्भान झाली होती गावात आनंद पसरला होता पालखी जवळ आली की माणसं गुलाल खोबरं उदळून हात जोडून म्हणत होती देवा भैरूबा सुखी ठेव आऊक दे गावच्या मुख्य पेठेत तर मोठी गर्दी झाली होती तरण्यापुरींचे घोळके कानात वारं शिरल्या वागत होतं मिरवत होते मुळकाची सजीबाई रंबाचा हात धरून पालखीबरोबर चालत होती ती तरणी बाण सजीबाई देखणी म्हणून गावात उजवी होती त्या चटकन दृष्टच लागत होती आज ती हिरवगार लुगडं निसली होती आणि हिरवी खडीची तंग चोळी तिनं अंगात घातली होती आणि निर्यांचा घोळ टेपलीत ती चालत होती ती साऱ्या पोरीत उठून दिसत होती तिनं रंबाचा हात धरला होता आणि तिच्या आडून ती, ती राजाकडे पाहत होती तिची तरल नजर राजावर स्थिरावत होती क्षणात साऱ्या जत्रेवर भिरविरत होती आणि पुन्हा राजाकडे वळत होती आणि पात्रीच्या पंखाप्रमाणे फरफरत होती त्यानं आपल्याकडं पहावं हसावं यासाठी तिचा जीव तुटत होता राजा पुढं पाहून शांतपणे चालत होता हातात पल्लेदार कुराड डोकीला कोशा पटका अंगात शुभ्र पैरण पिवळं पणजी असा त्याचा थाट होता तसाच तो देखनाही होता तो दमदार पावलं टाकीत होता सजीबाई रंबाच्या आड दडून त्याला चुरून पाहत होती घडोघडी तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुलत होतं ते मावळता मावळत नव्हतं आणि राजा आपल्याकडं पाहत नाही याचं तिला वाईटही वाटत होतं बेरकी रंबाची नजर साऱ्या जत्रेवर तळपून परत येत होती पालखीवर गुलाल खोबऱ्याचा सारखा वर्षाव होत होता जागोजाग माणसं देवावर गुलाल फिकित होती आणि भैरुवाच्या नावानं चांग भलं अशी आरुळी ठोकीत होती पालखीबरोबर पेट्रोलमॅक्सच्या बत्त्या चालत होत्या त्यांचा शुभ्र प्रकाश गुलालाच्या रंगानं रंगून जात होता मधीच चंद्रज्योतीचं ठावकं पेटत होतं रात्रीचा रंग बदलत होता पुरी हसत होत्या कुंभाराचं पोरग भुसनाळा पेटवून पळत होतं आणि भैरुबाच्या नावानं चांगबल ही गर्जना उठून गाव दणकत होता गावकीचे वाजंत्री आपापली वाद्यजीव लावून वाजवीत होते कोणीच कसूर करत नव्हतं उस्मानभाई आत्तार आपला ताशा पारव्यासारखा घुमित होता श्यामू मांग आपली हालगी धुमाळीनं वाजवित होता आणि धनगराच्या त्या ढोलानं तर कहरच केला होता त्या ढोलांच्या दणक्यानं घरावरची कवलं नाचत होती काही अंग टाकीत होती सज्जीबाई रंबाला बिलकून चालत होती राजा आपल्याकडे कधी पाहतो याची वाट पाहत ती चालत होती पाराखाली जाताच पालखी उशीर थांबणार होती तिथं धनगरांचा गजी होणार होता दानपटाचं खिळणं होणार होतं सजीबाई चालता चालता राजाकडे पाहून रंबाला चिमटे देऊन हसत होती रंबानं सजीबाईच्या नजरेचा चाळा हेरला होता ती निराळाच विचार करीत होती सजीबाईला राजाचं वेड लागलं होतं ती त्याच्यासाठी झुरत होती त्यानं भेटावं हसावं असं तिला वाटत होतं ती त्याला भाळली होती गावात अनेक तरुण होते परंतु कोणी सजीबाईकडे कधीच पाहत नव्हतं ती दिसली की मान खाली खालीत एखाद्या देखण्यापुरीनं पुरुषाला लाजावं तसे तरुणगडी सजीबाईला लाजत ला होते कारण इतकी देखणी सजीबाई आपल्यावर मोहित होईल असं कोणाला वाटतच नव्हतं कित्येकांना तिच्या हृदयाचा अंतच लागत नव्हता कित्येकांचं म्हणणं होतं की आपल्या दाढीची आणि वस्त्याची जर महिनावर गाठ पडत नाही तर आणि सजीबाईची भेट कशी होणार गावातील प्रत्येक तरुण तिला भीत होता पण सजीबाई राजासाठी वेडी झाली होती त्याला नकळत त्याच्यावरून जीव ओवाळून टाकीत होती तिनं त्याचा ध्यास घेतला होता सजीबाईचं लग्न लहानपणीच झालं होतं तेव्हा ती वयातही आली नव्हती तिच्या बापानं भरपूर हुंडा देऊन चांगलं घर पाहिलं होतं लग्न करून येताच गावाला गाव जेवण घातलं होतं सजीबाईचं वैशाखात लग्न झालं ज्येष्ठात ती माहेरी राहिली आषाढ निघून गेला आणि श्रावणात ती सासरी आली तिची गाडी दारात उभी राहिली सासूनं तिच्यावरून लिंब उतरून टाकलं आणि आणि रानातून चाकर धावत आला त्यानं भयंकर खबर आणली म्हणाला नव्या बैलानं खंडूच्या पोटात शिंग घातलं खंडू मेला पळा पळा ती बातमी ऐकताच घरातील आनंदाची जागा आक्रोशानं घेतली क्षणात हल्लकल्लोळ झाला सजीबाईनं काकणं फोडली कुंकू पुसलं आणि संसारात जीवनात अपयशी होऊन ती परत माहेरी आली त्या दिवसापासून सजीबाई माहेरी होती तिच्याविषयी अनेक वंदता उठल्या होत्या अनेक तर्क तर्कटलेले तर्क होते काही लोक म्हणत सजी पांढऱ्या पायाची आहे ती ज्या घरात जाईल त्या घराचं वाटतुळ होईल काही जण सांगू लागले की सजीबाईच्या पाठीवर किरडी आहे ती ज्या घरात जाईल त्या घरात मृत्यू जाईल रूपानं चांगली पोरगी पण गुणानं वाईट आहे कोणी तिला करू नका तिच्या पाठीवरची किरडी तर सर्वत्र गाजत होती कित्येक लोक पैज मारून सांगत होते की जो कोणी सजीबाईशी लग्न करील तो त्याच दिवशी नाही मेला तर जीभ कलम करून देऊ कारण तिच्या पाठीवर किरडी आहे ही किरडीची बातमी सर्वत्र पसरली होती त्यामुळं सजीबाईला लग्नाची कोणीच मागणी घालत नव्हतं ती माहेरी पडली होती तिचं लग्न होत नव्हतं आणि व्हायची आशाही उरली नव्हती आपल्या पाठीवर किरडी आहे आपलं लग्न या जन्मी तरी होणार नाही आपण असंच जगणार नाही असंच मरणार असं साजीबाईला वाटत होतं परंतु तिचं तरुण मन ऐकत नव्हतं तिच्या काबूत राहत नव्हतं तिला हैराण करीत होतं ती रात्रीच्या रात्री तळमळत रात्री होती भावनांची वाव टळ उठत होती मग ती त्या वावटळीत गिरक्या घेत होती तारुण्याच्या धगीचे चटके बसत होते ती रडत होती कडत होती तिला सर्व सुख उपलब्ध होते ती माहेरच्या सावलीत होती पण तिच्या अंतरी वनवा जळत होता ती एकाच सुखासाठी तळमळत होती म्हणूनच तिला राजाचं खूळ भरलं होतं पण राजारामाला तिच्या हृदयाशी कळकळत कर नव्हती तिच्या मनाची भाषा समजत नव्हती तो आपल्याच तालात होता त्यामुळं सजीबाईला दुःख होत होतं तिला ते, ते सुख हवं होतं पण वळवाच्या पावसासारखं क्षणभराचं नको होतं तिला मृग नक्षत्रातील ओलावा हवा होता त्यासाठीच ती झुरत होती पालखी पुढं पुढं सरकत होती पाराखालचं मैदान जवळ येत होतं तशी माणसं बेभान होत होती भैरुबाच्या नावाचांग चांग भलं या आरोळ्या ठोकीत होती जवळचा गुलालने खोबरे उदळीत होती आणि मग हात जोडीत होती तमाशाचे हौशीने पैलवान यांना घाई झाली होती तमाशा लवकर उभा करावा यासाठी त्यांची धडपड चालली होती ते आपसात म्हणत होते चला की एवढी पालखी लवकर देवळात कोंभाने बाहेर काढा परंतु पाटील आपली चाकोरी सोडित नव्हता पालखी पळवा म्हणणाऱ्यावर तो डोळे वटारित होता आणि नाग फेंदारून म्हणत होता जत्रा भरवली या तमाशासाठी नवं देवासाठी दर साल पालखी जशी जाती तशी जाणार ज्याला तमाशा बघायचा तिनं सकाळी यावं पार जवळ येऊ लागला सजीबाईची नजर राजारामावर आहे हे रंबानं ताडलं आणि तिचा हात धरून ती गर्दीत शिरली पलीकडे निघाली ती सजीबाईला घेऊन मुद्दाम राजारामाच्या पुढून निघाली दोघीही घोटाळ्या राजारामाचा धक्का सजीबाईला लागला तशी ती लाजली तोंडाला पदर लावून हसत गर्दीतून बाहेर पडली पलीकडं जाऊन राजाकडे पाहू लागली ला सजी अक्का कसा लागला धक्का रंबानं मिसकिल हा शक्रियेत विचारलं आणि सजीबाई खुद्दकन हसली म्हणाली चल आवड त्याच्या अंगावर मला लोटलंच तिनं रंबाच्या दंडाला हळूच चिमटा घेतला कासवाप्रमाणे मान आत ओढली आणि हसली हे बघ साजूआ का जांभळ पडायची वाट बघत बसूने ते पटकन पाडावं आणि तोंडात टाकून खाऊन बसावं एवढंच मला कळतं रंबा हसत बोलली मग कसं करू सांग की सजीबाई म्हणाली रंबा वाईस इकडी त्या दोघी गर्दीतून बाहेर गेल्या आणि अंधारात जाऊन थांबल्या रंबा म्हणाली काय सांग सजीबाई गंभीर होऊन म्हणाली अग यो राजा संग बोलतच नाही मी काय करू सांग की नाही बोलत तर नाही रंबा म्हणाली मग तू तरी एवढा जीव का सोडतीस मी खरं सांगू अक्का तुला दृष्ट लागली आ आणि तू हे गडमुसक्याला भाळली आस तू नकं का बोल ना तू बी बोलू नकस हे ऐकून सजीबाई विचारात पडली रंबाला कसं सांगावं याचा विचार करू लागली तसं नव हो ग रंभा तो येडा हाय रंबामध्येच म्हणाली तू त्या येड्याच्या मागे लागू नकस हे ऐकून सजीबाई दुःखी झाली या रंबाला कसं सांगावं याचा विचार करू लागली पर मला त्या येड्याचं याड भरलंय त्याच काय सजीबाई विचार करून म्हणाली मला चेन पडत नाही त्याच्या वाचून घास उतरत नाही ते डोळ्या पुढं सारखा उभा असतो हलता हलत नाही तिनं बोलावं म्हणून मी मरते पर त्याला काहीच नाही नुसता घुम्या मग तू बी बोलू न गस रंबा हसत म्हणाली जाऊ दे तिकडं पर माझा जीव राही ना सजीबाई म्हणाली काय करू सांग की मग मी सांगन ते ऐकशील का रंबाने विचारलं आणि सजी म्हणाली तू सांगशील ते ऐकीन तशी वागन नाहीतर घाबरशील बघ रंबा बोलली काय घाबरत नाही तू सांग सजी बोलली घाबरशील हं रंगा बोलली अजिबात घाबरणार नाही तू सांग तू लवकर सांग मग चल माझ्या संग रंबानं तिचा हात धरला आणि तिला उडीत वाण्याच्या दुकानात नेली आत्ता ही रंबा काय सांगणार याचा सजीव विचार करू लागली ती दुकानात गप्प उभी राहिली जगू काकाच्या दुकानात गुलाल खोबऱ्यावर लोकांची झिंबड पडली होती वाण्याची आज चलती होती तो गुलाल खोबरं विकून पेटी भरीत होता आणि तो स्वतःच भैरूबागेत लाल भडक झाला होता लोकांकडे पाहून तो भरपूर हसत होता कमी गुलाल देत होता आणि भरपूर पैसे घेत होता सजीबाई आणि रंबा या दोघी पुढे येत असतो चेक काळा त्याची कळी खुलली त्याचा चेहरा एका पसरला दुसरी गिरायक विसरून त्या दोघींनाच पाहू लागला मग स्वतःचा तो भयान अवतार पाहून मनात लाजला म्हणाला ह बोला देवा किती गुलाल किती खोबरं देवावर उदळणार आहात चार वाट्या खोबरे आणि आठ आणण्याचा गुलाल रंबा हसत हसत म्हणाली मात्र खोबऱ्याच्या वाट्या चांगल्या द्या सजीबाई नुसतं पाहत होती चार वाटे खोबरे आणि आठ आणण्याचा गुलाल यावर ही रंबा कसं काय करणार याचा ती विचार करीत होती खोबऱ्याच्या चार वाट्या आणि गुलालाचा पुडा घेऊन रंबा बाहेर पडली सजीबाईला अंधारात नेऊन गंभीर स्वरात म्हणाली सज्या का चल पालखीजवळ आली आणि हे बघ घाबरू नको पालखीजवळ आली की एक वाटी राजाला नेम धरून आण असा दणका दे की तिची झापडच उडली पाहिजे म्हणजे ग ह्या वाट्या मारू सजीबाई किंचित घाबरली रंबानं तिला उडीत पुढं नेली एका गर्दीच्या जागी उभी राहून रंबा म्हणाली माणसांचा डोळा चुकवून बघ बाई नाही तर राजाच मला मारेल सजीबाई चेहरा पाडून म्हणाली मला बाई भीती वाटती कुमानहान आली बघ पालखी रंबा म्हणाली आणि पालखी जवळ आली सजीबाईला धीर आला तिनं पहिली वाटी नेम धरून मारली परंतु नियम चुकून ती वाटी गुरुवाच्या टाळक्यातच बसली तसा तो सरपडला बायला देव सोडून मला कादन का असं म्हणत त्यानं डोकं चुळलं तोच दुसरी वाटी राजाच्या पाठीत बसली तसा तो बावरला इकडं तिकडं पाहू लागला आणि याच वेळी तिसरी वाटी येऊन राजाच्या कानशिलात बसली चौथीनं गुरुवाची पाठ शिकली राजानं रंभाकडं पाहिलं तेव्हा ती हसत होती तिच्या आड सज्जीबाई दडली होती तो सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला तो गर्दीतून रंबाकडे येऊ लागला ते पाहून सज्जीबाईनं पाय काढला राजानं रंबाला अडवली आणि म्हणाला रंबा वाटी कुणी मारली अगं बाई रंबा म्हणाली हे बरं आहे चोर सोडून संन्याशी सुळावर वाटी सजी आकानं मारली तेव्हा सजीबाई एका बुळानं बरीच दूर अंधारात गेली होती राजानं पळत जाऊन तिला अडवली व म्हणाला गुमान उभी राहा पळू नगस नाही नाही पळत उभी आहे मी सजीबाई धीर धरून म्हणाली माझी वाट सोडा राजानं गपकन तिचा हात धरला आणि खसखन पुढे ओढली तशी ती आपोआपच पुढं आली हात सोडवून घेण्याचा प्रयत्न न करता त्याला खेटून उभी राहिली आणि उगीच विवळत म्हणाली आहो माझा हात मोडला की मोडू दे राजानं तिला अधिकच जवळ ओढली म्हणाला वाटिका मारली सजीबाई हसली लाजली तिनं बावरून कानोसा घेतला त्या कान एकांतात तिचं हृदय धडधडू लागलं म्हणाली मला सोडा की तिच्या अंगात कंप भरला त्या परपुरुषाच्या पहिल्या स्पर्शानं ती पुलकीत झाली भावनांच्या तारा छेडल्या गेल्या तिच्या हृदयात एका अद्भुत तरंग उठला ती भान हरपली म्हणाली मी आज देवावर खोबरं उतळलं मग दोन वाट्या मलाच कशा लागल्या ते सांग राजा हुंकारला ते देवाला ठावं सजीबाई हसली मला देव ठाव नाही तू सांग राजा गोरखला अहो कुणीतरी येईल की मला सोडा सज्जीबाई म्हणाली मग वाटी का मारलीस ते सांग राजा म्हणाला नाहीतर रातभर सोडणार नाही बोल बरं माझा हात तरी सोडा ती बोलली बरं सांग राजानं तिचा सा हात सोडला ती किंचित दूर हसत म्हणाली आता मला जाऊ द्या मी उद्या सारं सांगेन बस उद्या गवा त्यानं विचारलं उद्या दुपारी तुमच्या उसात तिला अजून खाली पाहत म्हणाली जाऊ आता कुणीतरी येईल उद्या नक्की राजानं विचारलं नक्की नक्की सजीबाई म्हणाली माझी वाट बघत बसा राजानं सजीबाईची वाट सोडली आणि भुर्रकण पाखरू उडावत तशी ती पळाली आणि जाऊन रंभाला बिलगली रंभा हसत हसत म्हणाली काय सरकार झाला का जीवथंड बरीच की घाईस सजीनं रंभाला चिमटा घेतला आधी माझ्या पायापड म्या तुझं कुकरू तुला दिलं नव रंबा म्हणाली कुकरू दिलंस सजी म्हणाली का माझ्या मागं वाघ लावलास दोघी मोठ्यानं हसल्या बर काय केलं राजानं रंबानं विचारलं खोट सांगू नका तिनं माझा हात धरला आणि जवळ ओढलं माझं काकण बी पिचकलं सजीबाई बोलली बस हात धरला एवढंच मग येडा ग येडा रंबा हसत हसत म्हणाली तुम्ही दोघं बी आडानेच हायसा नाही बाई मला भीती वाटली सजीबाई म्हणाली आणि तिच्या कायदावर हात ठेवून रंबानं विचारलं मग एवढी तू घाबरी का झाली सांग की आता नाही उद्या सांगन असं म्हणून सजीबाई घरी गेली सजीबाईला रात्रभर झोप लागली नाही तिच्या हृदयात एक नवी ओढ उठली होती उद्या आपण राजाला उसात भेटणार या कल्पनेनं ती उगाच घाबरली होती तिचं तरुण मन बावचळ होतं आणि ती आतुर होऊन उद्याची वाट पाहत होती दुपार झाली सजीबाई ठरल्याप्रमाणे राजाच्या उसात गेली राजा तिची वाट पाहत होता त्याला पाहताच ती लाजून चुर्र झाली राजानं तिला हळूद जवळ घेतली हृदयाशी धरली तशी ती धुंद झाली सार सार विसरली दोन मन एक झाली ती हळूच त्याच्या कानात म्हणाली मला लवकर सोडा मला भीती वाटते या बरं का आता मी तुला जन्मात कवा सोडणार नाही राजा म्हणाला आता सांग वाटिका मारलीस ती उशिरा विचारात पडली गालात हसली डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत म्हणाली देव पावावा म्हणून मग पावला का देव राजानं विचारलं सजीबाई हसत म्हणाली पावला कसला मिठीच मारून बसलाय मला आता ही मिठी कवाच सुटणार नाही राजा म्हणाला मग काय करणार सजीनं विचारलं लगीनच करणार राजा म्हणाला मजी खोबऱ्याच्या वाट्याचं मला दणकं बसणार नाही ती तशी ती हसली म्हणाली आवं पण माझ्या पाठीवर किरडी आहे की त्याचं काय मला त्याच किरडीवरनं जायचं आहे राजा म्हणाला आता तयारी कर कशाची तिनं हळूच विचारलं लग्नाची राजानं तिला अधिकच जवळ घेतली ती मोहरली तो म्हणाला लोक म्हणत्या तुझ्या पाठीवर किरडी आहे पण मी म्हणतो तुझ्या पायात लक्ष्मी आहे हे ऐकून सजीला आनंदाचं भरतं आलं तिने पटकन त्याचा मुका घेतला आणि स्वतःच ती लाजली सजीबाईने राजा यांचं लग्न झालं लोकांनी तांदूळ टाकलं हू म्हणून पोळ्या दाबल्या पुंडलिक वर्धेचा गजर केला आणि आता राजा कधी मरतोय याची वाट पाहत बसले काहींच्या मते उद्याच मरणार परंतु राजा मरत नव्हता तो सुखी होता सजीबाई सुखात होती ती रोज देवाला आळवीत होती माझं कुंकू अक्षय ठेव धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद